एक मिनट थोड़ा लामुल लामुल वो 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 ये चलते रहो खड़े मत रहो। आगे क्यों जा रहा है यार? अरे चलो चलो दादा एक दो मिनट रुको रुको। हाँ ले लो एक भाई। दो मिनट। साढ़े नौ वाजता ची जवळपास घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये श्री बाबा सिद्दीकी हे इंजर्ड झालेले आहे, त्यांना लीलावती हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे, तिथे इलाज चालू आहेत। आणि दोन संदिग्ध लोक आम्ही ताब्यात घेतलेले आहे, पुढची तपास तो क्राइम ब्रांच मुंबई करत आहे। बाबा सिद्दीकी याच्यावर गोळीबार झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे। आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांच्या अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो, त्यामध्ये दोन आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा एक हरियाणाचा आणि एक आरोपी फरार आहे। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गँगवार वगैरे कोणी डोकंवर काढता कामा नये, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील। तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर, बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे, या हल्ल्यासंदर्भात तात्काळ यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। तर दोन आरोपी संजू बाबा क्या हुआ जानकारी, आपकी मुलाकात हुई? संजू बाबा देखो साइड निकलो जाने दो।